नमस्कार, मी स्वप्नील जाधव. परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 27 मे 2024 आणि आत्ता वाजले 12:00. तर आपल्याकडे आहे ना फणसाचे गरे, आपण तळणार आहोत. तर एकदा त्याची प्रोसेस बघूया आपण काय काय असणार आहे ती. आणि आपले घरातले बघा, तुम्ही पाठीमागे बघत असाल की फणसाचे गरे कापतायत आता. ही आमची अक्का, ही आमची आई, हा आमचा बबलू, हे आमचं मोठा बायो आणि हे अंकिता. ती पण आमची, ती पण आमचीच होय. हा पेलू आहे, याला पेलू म्हणतात. आणि हे गरे आहेत. तर हे बघा, इकडे चारकांड आहेत. हा घराचा वेस्टेज भाग आहे, म्हणजे हा उपयोगी येत नाही. तर ही हे जे आहे ना, हे आपण गुरांना घालणार आहोत बारीक करून, कारण गुरं खातात हे. तर ही आपली मांजरं आहेत, पाळीव मांजरं आहेत आपली. हे पाळीवच असतात पण ही आपली गावाकडची मांजरं आहेत. एक काळं आहे आणि एक हे असं पांढरं आहे. पहिले आपल्याकडे खूप सारी मांजरं होती, 4-5 मांजरं होती. पण आपल्याकडे बिबट्या येतो आणि बिबट्या घेऊन जातो एक मांजरं बिंजरं कुत्री वित्रे. तरी पण आपली ही मांजर राहिली आहे चांगली मस्त. तर हे आपलं मांजर आहे, नुसतं मागणं पुरं आहे. कोंबडी पण वरच आहे ना. सेल्फी विथ कॅट, सेल्फी विथ कॅट. आणि एक आहे इकडं. पांढरा चांगला आहे. इकडे ही आपली कोंबडी आहे. अरे या का असं लंगाडतो? Thank you.
तर इथं घरे तळण्याचं काम चालू आहे. ॲक्च्युली आपण लेट आलो, म्हणजे हे बघा एवढे घरे तळून झालेले आहेत. आपण थोडा बाहेर गेलो होतो, आता हे थोडेसेच घरे राहिले आहेत. तर हे खोबरेल तेलामध्ये घरे तळत आहेत. आता हे तेल संपत आलेलं आहे कारण आता थोडेसेच घरे आहेत म्हणून. आणि थोडंसं तेल आपल्या वरती येऊन सांडलं आहे इथे, कारण का जास्त उष्णव झाल्यामुळे वाटतं. तेल जास्त तापलं. हे तर आहे आणि माझी आहे असं दोघी घरी तळत होती. तर या गरम गरम गऱ्यांवरती आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. आपण मीठ आहे ना डायरेक्ट तेलामध्ये पण टाकलं असतं, पण तेलामध्ये टाकून आहे ना थोडंसं रिस्की पण असतं कारण पेटतं पण कधी कधी. आणि असं वरून टाकलं ना तर तसं आपण मीठ आपल्या अंदाजानुसार टाकू शकतो. आणि हो आणि वेपरसारखे पण लागतात एकदम. डायरेक्ट तेलात टाकलं ना मीठ तर कधी कधी खार होण्याची पण शक्यता असते, मग त्याची चव जाते गऱ्यांची. त्यामुळे आपण वरूनच फक्त मीठ टाकतो. तर आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आपले घरे तळून झालेले आहेत. आणि आपण जे घरांवरती बघितलं ना तर थोडं थोडं आपण मीठ टाकतो घरांवरती तळून झाल्यानंतर. त्याचं कारण आहे काही काही लोकं आहे ना घरांमध्ये म्हणजे तेलामध्ये खोबरेल तेलामध्ये उकळलेल्या मिठाचं पाणी टाकतात. कधी कधी त्याने आग लागण्याची पण शक्यता असते, मोठा आगीचा भडका उडतो. आणि त्याच्यामुळे काय होतं की कधी कधी खार होण्याची पण शक्यता असते. तर तुम्ही जर समजा मीठ नंतर टाकलात गरम गरम तळून झाल्यानंतर घरे, तर चांगलं आहे, तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता आणि चांगलं पण लागतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.